सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष माननीय आमदार श्री नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री संजय भाऊ राठोड बुलढाणा व जळगाव जिल्हा अध्यक्ष माननीय श्री प्रदीप दादा पवार यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील नुस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केळी कपाशी तूर व इतर पिकांचे पाणी केले असता कपाशी पिकांचे व तूरचे अतुनात नुकसान झाले असून कापूस व्यसनी न आल्याने कापूस हा पावसाने पूर्णतः खराब झाला असून कपाशीच्या पिकांवर बोंड अळी व इतर लाल्या रोग सदृश आजार व तूर पिकांचे फुले गळून गेल्याने शेंगांचे प्रमाण कमी झालेले आहे तसेच केळी पिकांवर सी एम पी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला पर्यायाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेसुद्धा शक्य नसल्याने शेतकऱ्याला नुकसानीची शासनाकडून अपेक्षा आहे ती शेतकरी वर्गाकडून बोलताना दिसून आली याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉक्टर सग दादा पाटील तालुकाध्यक्ष दिनेश भाऊ पाटील प्रदेश प्रवक्ते ॲड अरविंद गोसावे प्रदेश सचिव अनिल वाडिले आत्माराम जाधव सुभाष पवार बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सोबत आलेले पदाधिकारी जामनेर तालुका अध्यक्ष शंकर राजपूत बुधवार तालुका अध्यक्ष भारत पाटील सेवादल अध्यक्ष प्रा सुभाष भाऊ पाटील बी डी गवई साहेब जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ पाटील शरद भाऊ महाजन बाळासाहेब पाटील मुक्ताईनगर अध्यक्ष सौ ज्योती धामोळे गुलाबराव पाटील महाराज संजय चौधरी भाऊराव बोदळे अनंतराव देशमुख सर संजय धामोळे गजानन भाऊ पाटील विकास वाघ विलास वाघ पाटील युवक काँग्रेस प्रदेश सचिव आशुतोष पवार शिवाजी पाटील प्रकाश कोळी किरण धायले शिवा पाटील तनुज जगदीश पाटील शेख भैया शेख कारिम पुरुषोत्तम बोरसे गजानन भाऊ टोंगळे पुंजाजी भाऊ झोपे राजू जाधव गजान नारखेडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज किरण पाटील अंतुर्ली